नमस्कार मंडळी, विशेष ज्ञान विभूतीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। महाशिवरात्री लवकरच येत आहे आणि महाशिवरात्रीचं व्रत हे प्रत्येक शिवभक्तासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहे। पण व्रताचे नियम जर नवीन लोक हे व्रत ठेवत असाल तर त्यांना कदाचित या व्रताचे नियम माहीत नसेल, त्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। महाशिवरात्रीचं व्रत म्हटल्यापेक्षा आपण त्याला उपवास म्हणू, कारण उपवासाचे नियम सोपे असतात आणि व्रताचे नियम कठीण असतात। त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटू शकते की महाशिवरात्रीच्या व्रताचे नियम किंवा उपवासाचे नियम हे खूप कठीण असेल, तर असं काही नाही आहे। आपण साधारण लोकांसाठी महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम सोपे आहे आणि जे साधक आहेत, जे कोणती तरी साधना करतात, जे गुरु असतात किंवा जे शिष्य असतात, ते महाशिवरात्रीच्या दिवशी काही साधना करतात, तर त्यांच्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम मात्र कठीण आहे। लोकांचे उपवासाचे नियम वेगवेगळे असतात। काही जण उपवासाला मीठ चालते असे म्हणतात, तर काही जण मीठ चालत नाही असे म्हणतात, तर काही जण फक्त फळे खाऊन उपवास करतात, तर काही जण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ खाऊन उपवास करतात। पण उपवासाचा अर्थ असा असतो, काही न खाता उपवास करणे। हलकासा आहार म्हणजे तुम्ही फळं खाऊ शकता। तर नवीन लोकांनी महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, सर्वात आधी हे समजून घ्या की महाशिवरात्रीचा जो उपवास असतो तो दोन्ही सांजा असतो, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सांजेला हा उपवास ठेवावा लागतो। जर तुमच्याच्याने हा उपवास होत असेल तर तुम्ही निश्चित करा, जर तुमची तब्येत प्रकृती ठीक नसेल तर तुम्ही हा उपवास फक्त एक टाईम करा। दुसऱ्या वेळेला तुम्ही जेवण करू शकता किंवा तुम्ही अल्प आहार घेऊ शकता। महाशिवरात्री आहे 18 फेब्रुवारीला, तर तुम्ही सर्वात प्रथम या दिवशी सकाळी स्नानादी होऊन देवपूजा करा। तुम्ही घरी करा देवपूजा किंवा तुम्ही मंदिरात जात असाल तर तिथे जाऊन तुम्ही सर्वप्रथम देवपूजा करा। या दिवशी शिवभक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर गंगेच्या शुद्ध पाण्याने अभिषेक घालतात, तसेच दुधाचा आणि पंचामृताचा सुद्धा अभिषेक घालतात आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू म्हणजेच भांग, धतुरा, आगची फुले, आगची फुले म्हणजेच त्याला आपण रुईचं झाड म्हणतो मराठीमध्ये, या झाडाची फुले, तसेच शंकरजीला अतिशय प्रिय असणारं म्हणजेच बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर या दिवशी वाहू शकता। शंकरजीला बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे भाविक शंकरजीच्या पिंडीवर 101 बेलपत्र, 51 बेलपत्र किंवा 21 बेलपत्र तुम्ही जास्तीत जास्त सुद्धा ठेवू शकता। तसेच या दिवशी तुम्ही शंकरजीच्या पिंडीला चंदनसुद्धा लावून तुमची मनोकामना पूर्ण करू शकता। आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्ही सकाळी काहीतरी पेय पिऊ शकता। पेयामध्ये तुम्ही ज्यूस, मोसंबीचा, संत्र्याचा, लिंबू सरबत, नारळाचे पाणी, कारण पूर्ण दिवसभर आपल्याला एनर्जेटिक राहायचं असेल तर तुम्ही काहीतरी पिलं पाहिजे, तो त्यामुळे तुम्हाला एनर्जी राहील। तर तुम्ही सकाळी चहा, कॉफी, दूध किंवा तुम्ही ज्यूस यामधलं काहीही घेऊ शकता, कारण उपवास करणे म्हणजे शरीरात अन्नाची आणि पाण्याची दोन्हीची कमतरता भासते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवू शकतो किंवा आपली तब्येतसुद्धा खराब होऊ शकते। म्हणून तुम्ही शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी लिक्विडचा वापर करू शकता। त्यानंतर ड्रायफ्रूट, सुका मेवा, काजू, बदाम किंवा शेंगदाणे तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकता। तसेच उपवासाच्या दिवशी भरपूर फळे तुम्ही खाऊ शकता। इतर कोणताही पदार्थ न खाता फक्त फळे खाऊनसुद्धा तुम्ही आपल्या शरीराला हायड्रेटेड आणि एनर्जेटिक ठेवू शकता। तर या दिवशी फळांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही फळ खाऊ शकता। एक नाही, दोन नाही, तीन, चार, तुमच्या जेवढेही आवडीचे फळं असेल ते तुम्ही या दिवशी खाऊ शकता। महाशिवरात्रीला अनेक जण वेगवेगळे पदार्थ करून खातात, जसे बटाट्याचा शिरा, दुधी भोपळ्याचा शिरा किंवा हलवा, गाजराचा हलवा किंवा साबुदाण्याची खिचडी, साध्या उपवासाच्या इडल्यासुद्धा करून आजकाल नवीन नवीन पदार्थ खाल्ले जातात। पण यामुळे तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही खरंच उपवास करत आहात की नाही।
त्यामुळे उपवासाचे पदार्थसुद्धा असेच निवडा, जसे की गाजराचा हलवा, बटाट्याचा शिरा किंवा दुधी भोपळ्याचा कोणताही पदार्थ तुम्ही या दिवशी करू शकता. साबुदाणा हा असा पदार्थ आहे की ज्यामुळे भूक लागत नाही, आणि यामध्ये आपण ते सर्व गोष्टी वापरतो जे आपण रोज जेवणामध्ये वापरतो. यामध्ये आपण जिरं वापरतो, यामध्ये आपण कढीपत्ता वापरतो, यामध्ये आपण बटाटा, शेंगदाणे, यामध्ये आपण मिरची, मीठ हे सर्व गोष्टी आपण साबुदाण्याच्या उसळमध्ये किंवा साबुदाण्याच्या वड्यामध्ये वापरतो. त्यामुळे महाशिवरात्रीला साबुदाणा हा तुम्ही अवॉइड करा. याबदली तुम्ही जास्तीत जास्त फ्रूट्स खा, तुम्ही गाजर खा, ज्याने आपल्या शरीराला सुद्धा चांगले पोषण तत्व मिळते आणि उपवाससुद्धा सफल होतो. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो की या दिवशी मीठ खायचं की नाही. तर उपवास कोणताही असू द्या, या दिवशी आपण रोज जे मीठ वापरतो ते मीठ चालत नाही, तर सेंदे मीठ किंवा ज्याला आपण काळं मीठ म्हणतो हे मीठ वापरतात. ते सरबत असू द्या की आपण इतर कोणत्याही पदार्थावर हे मीठ टाकून खाल्लं जाते. त्यामुळे उपवासाला सेंदे मीठच वापरावं, आपलं घरगुती साधं मीठ वापरू नये. तर हे होते उपवासाचे साधे सोपे नियम आणि आपण काय खाऊ शकतो काय नाही खाऊ शकत, तर त्यासाठी होता आजचा व्हिडिओ. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू.